today discuss the next point, solution of triangle in chapter trigonometric function. In here discuss polar coordinates. Last year's or 10th standard you have studied the Cartesian coordinates for graphical methods. There is a relation polar coordinates and Cartesian coordinate is shown by the graph. First we have discussed the polar coordinate. What is the meaning of polar coordinates, or what is the value or symbol of polar coordinates? Here draw the simple initial ray at origin O to x, and at any point in space, at any point, the distance between origin to given point is considered r. R is radius vector, and the angle between OX line and OP line is theta. The angle between OX line and OP line is theta. Theta is vector angle, or only angle is okay. Vector angle is theta. So, if we discuss the simple sample, polar coordinates will be made. So, here we have origin pursuit x axis like line, initial line draw ke liye. And if we have point with that, if we need position. तर ह्या पी ए पॉइंटचं ओ पासून असलेलं डिस्टन्स ते काय कन्सिडर करतो आपण, आर. आर इज द रेडियस वेक्टर्स ऑफ रेडियस, अँड थीटा इज द अँगल बिटवीन इनिशियल रेज अँड ड्रॉ द लाईन्स ऑर ओपी लाईन्स. थीटा इज द वेक्टर अँगल. अँगल इज ऑलवेज मेजर टू द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अँड थीटा इज between 0 to 2 pi. जो theta से तो का से 0 to 2 pi चे मले, theta is greater than equal to 0 or less than equal to 2 pi. असे simple एला पंटा तो polar coordinates and polar coordinate denoted by r theta. अंत दाखवतो तो कशे आपण, r आणि थीटा. आता नेक्स्ट है आपका रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स एंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दाखवण्यासाठी आपल्याला ती एक्स वाय हा एक सिंपल ग्राफ हवा. ह्या डायरेक्शनला एक्स आहे, ह्या डायरेक्शनला वाय, जिथे इंटरसेक्ट झाले तो ओरिजिन, बरोबर आहे. आणि इथे कन्सिडर करूया एनी पॉइंट पी, अँड दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज एक्स अँड वाय. त्याचे असलेले कार्टेशियन पॉइंट्स काय, एक्स अँड वाय. आणि ही जर लाईन जर जोडली तर त्याचं इथून इथपर्यंत जर डिस्टन्स ज्याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो ते काय झालं, आर. आणि ह्या लाईनशी केलेला अँटी क्लॉकवाईज मधला अँगल तो काय झाला, थीटा. म्हणजे हे जे दोन आहेत ते काय आहेत, पोलार कोऑर्डिनेट्स. हे जे दोन पॉइंट येतात ते काय तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे त्या पी ची पोझिशन जे एक्स आणि वाय ऍक्सिसचे पॉइंट दाखवतात त्यांना आपण काय म्हणतो, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आणि त्या पीचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आणि त्यांनी इनिशियल रेला केलेला अँगल ज्याने दाखवले जातात त्याला आपण काय म्हणतो, पोलार कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज डिनोटेड बाय एक्स अँड वाय. आपल्याला ह्या दोघांमधलं रिलेशन दाखवायचं, मग ह्या दोघांमधलं रिलेशन काय. इथे मी ह्या पॉइंट पासून टँजंट एक्स ऍक्सिस वर आणि ह्या पॉइंट पासून टँजंट वाय ऍक्सिस वर काय करतो, ड्रॉ. तर इथून इथपर्यंत असलेला मी या म्हणतो आणि इथून इथल्या असलेल्या पॉइंटला मी या.
हा ओरिजिन पासून एम पर्यंतचा जो डिस्टन्स आहे इट एक्स एक्सिस वर तुम्हाला डिनोटेड बाय एक्स आणि ओरिजिन पासून एम पर्यंतचा डिस्टन्स आहे वाय एक्सिस वर तुम्हाला डिनोटेड बाय वाय आणि हे जेवढा डिस्टन्स असेल ओ एम इज इक्वल टू पी एम म्हणजे हे सुद्धा डिस्टन्स काय झालं आपला वाय. आता ट्रायंगल ओ एम पी इज राइट एंगल ट्रायंगल. हा जर राइट एंगल ट्रायंगल असेल तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अप्लाय होतात म्हणजे साइन आणि कॉस. आपल्याला हे दोन फंक्शन घ्यायचे. जर मी कॉस थीटा काढला एंगलचा कॉस थीटा म्हणजे काय तर एडजेसन साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज मींस एक्स डिवाइडेड बाय आर. Therefore, x is equal to r cos theta. So, find दूसरे trigonometric function के तो मीन sine theta. Sine theta means opposite side divided by hypotenuse. Therefore, y is equal to r sine theta. मतलब तुमचे जे cartesian coordinates होते x आणि y त्यांचं polar कोऑर्डिनेट्स मध्ये असलेला रिलेशन काय आहे x साठी r cos theta आणि y साठी r sin theta. इज द सिंपल रिलेशन r cos theta एंड r sin theta. म्हणजे काय झालं तुमचे सिंपल असलेले रिलेशन झाले रिलेशन बाय r कार्टेशियन टू पोलर. आता जर मला पोलर कडून जसं मी कार्टेशियन फाइंड आउट करतो तसं मला कार्टेशियन कडून जर पोलर फाइंड आउट करायचं असते म्हणजे जर मला r किंवा थीटा फाइंड आउट करायचं असेल जर माझ्याकडे x आणि y दिलं असेल तर हियर यूजिंग द सिंपल फॉर्म्युला अगेन ट्रायंगल OMP इज राइट एंगल ट्रायंगल एंड पायथागोरस थेरम x square plus y square is equal to r square by Pythagoras theorem. Therefore, r is equal to under root x square plus y square. म्हणजे तुमचं सिंपल रिलेशन काय येतंय पोलारचे डिस्टन्स फाइंड आउट करायचं झालं कार्टेशियन दिलं असेल तर अंडर रूट x square plus y square. आता मला जर एंगल फाइंड आउट करायचं असेल तर तिथे काय येतं सिंपल रिलेशन tan थीटा इज इक्वल टू y डिवाइडेड बाय x मींस थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y डिवाइडेड बाय x. म्हणजे हे झालं माझं कार्टेशियन वरून पोलार कोऑर्डिनेटचं रिलेशन इज द सिंपल x square plus y square and tan inverse y divided by x by polar coordinates and here cartesian coordinates. म्हणजे असं आपलं सिंपल रिलेशन आहे पोलार आणि कार्टेशियनचं त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल असतं. जर डायग्राम समजली तर आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करतात. आपला जो अँगल आहे तो अँगल किती असतो 0 पासून 2 पाय पर्यंत. म्हणजे जर समजा तुमचा जो पी पॉइंट हा वरी ह्या इथे असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये मग त्याचे असलेले x आणि y आपण सेम डिस्टन्स ला घेतो बरोबर आहे. फक्त इकडचा x मायनस होणार आहे y तोच राहणार आहे y बदलणार नाही कारण की हाइट इथे पॉझिटिव्ह आहे फक्त x काय झाला मायनस. इथे माइनस एक्स आणि प्लस वाय सेकंड क्वाड्रंट मध्ये त्यासाठीच असलेलं आर तुमचा बदलणार आहे का एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तो बदलणार नाही तो तेवढाच राहणार आहे. कारण स्क्वेअर केला तरी निगेटिव्ह तो पॉझिटिव्हच होणार म्हणजे तुमचं ओरिजिन पासून ते डिस्टन्स बदलणार नाही पण हा अँगल बदलणार नाही. तर टॅन इनवर्स काय होतो वाय मायनस एक्स बरोबर की नाही. तुमचा अँगल काहीतरी मायनस मध्ये येणार आहे जे आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये शिकलेलं प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये आपण मायनस अँगल कसा फाइंड आउट करायचा ते आपण आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथे तुमचा अँगल काय येतोय मायनस येतो किंवा जर तुम्ही इथे असेल तुमचा पी पॉइंट तुमचा आपण सेम डिस्टन्स कन्सिडर करतोय पण इथे आता एक्स निगेटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे
minus x square plus minus y square. This against addition to a distance itself or distance बदलना पर theta is equal to minus tan inverse minus y minus x minus minus plus मग प्लस चे वैल्यू इथे सुद्धा येते आणि इथे सुद्धा येते tan x. मग आपल्याला कसं कळणार की मग अँगल इथे की इथे, त्यासाठी आपल्याला हे साइन सुद्धा काय लागतात इंपॉर्टेंट आहे. म्हणजे आपल्याला आधी कार्टेशियन वरून ठरवायचं की तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, त्याच्यानंतर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये आपण पाहिलं प्रत्येकाला दोन अँगल येतात प्रत्येक व्हॅल्यूला, ती कोणत्या क्वाड्रंट मध्ये त्यानुसार डिपेंडिंग बाय द कार्टेशियन पोझिशन. किंवा जर मला पोलार वरून कार्टेशियन काढायचे असतील, बरोबर आहे की नाही, तुमचे व्हॅल्यू त्याच आहे ना इथे सुद्धा, पण मला कळतंय की पोलारचा अँगल कुठला आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये, मग थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स काय असणार निगेटिव्ह, वाय काय असणार निगेटिव्ह, म्हणजे माझी व्हॅल्यू कुठे येणार मायनस एक्स मायनस वाय. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं, एक्झाम्पल सॉल्व करताना समजेल की कार्टेशियन आणि पोलार कोऑर्डिनेटचं रिलेशन काय. सॉल्व द फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हूज पोलार कोऑर्डिनेट्स आर, तर आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिले 2 अँड पाय बाय 4, मीन्स गिवन r is equal to 2 and theta is equal to pi by 4. आता pi by 4 म्हणजे काय आला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, therefore here कार्टेशियन कोऑर्डिनेट इन फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, तर मला माहिती आहे x आणि y काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. हे फक्त आपल्या माहितीसाठी आपण लिहिले आहे, हे द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन अ फर्स्ट क्वाड्रंट, इज देयरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट काय p इज इक्वल टू x y, इज देयरफॉर x इज इक्वल टू r cos theta एंड y इज इक्वल टू r sin theta. आपण साइड बाय साइड सॉल्व करू, r ची व्हॅल्यू आहे 2 cos theta आहे pi by 4, 2 into 1 by under root 2 म्हणजे काय under root 2, y r ची व्हॅल्यू आहे 2, theta ची व्हॅल्यू आहे pi by 4, means 2 sin pi by 4 is 1 upon under root 2 means again under root 2. आता या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे x आणि y दोन्ही सुद्धा काय येत आहे पॉझिटिव्ह येत आहे, बरोबर आहे की, म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे पॉझिटिव्ह दोघांना साइन द्यायला लागणार, म्हणून देयरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट इज अंडर रूट 2 x साठी आणि y साठी सुद्धा काय आहे अंडर रूट 2, इज द सिंपल इक्वेशन. द रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज अंडर रूट 2 एंड अंडर रूट 2. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, सेकंड एक्झाम्पल, 1/2 and 210, बरोबर आहे. आता आपल्याकडे काय आहे गिवन मध्ये r इज इक्वल टू 1/2 and थीटा इज इक्वल टू 210. मग 210 किंवा 7π/6 हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, तर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. म्हणजे आपण काय लिहिणार की कार्टेशियन कोऑर्डिनेट इन थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो, x सुद्धा निगेटिव्ह आहे आणि y सुद्धा काय येणार आहे निगेटिव्हच येणार, तो पॉझिटिव्ह नसणार. म्हणजे माझा तो सिंपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचा सेम मेथड, x इज इक्वल टू r cos थीटा एंड
what is equal to r sin theta. बराबर है, r की वैल्यू क्या है, x is equal to 1 by 2 cos 7 पर 210 210. similarly y is equal to 1 by 2 sin 210. अतः अपन प्रिंसिपल सॉल्यूशन मध्ये पाहिले की प्रत्येक एंगल ला दोन वैल्यू असतात, सॉरी प्रत्येक वैल्यू चे दोन एंगल असतात. आता cos चे सुद्धा ही वैल्यू 210 ही अजून एका वैल्यू ला येणार, ती म्हणजे कशाला असणार आहे cos 30 किंवा sin 210 अजून एका असतात, ती कशाला असणार आहे sin 30 ला. फक्त क्वाड्रंट नुसार आपल्याला प्लस आणि मायनस दिसतोय. आपण प्रिंसिपल सोल्यूशन मध्ये पाहिले की जर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण ती वैल्यू काय करतो, पाय प्लस, बरोबर, पाय म्हणजे 180 अधिक 30. म्हणजे इथं जर मी सिम्प्लिफाय केलं तर 1/2 cos 180 + 30 and here 1/2 sin 180 + 30. ह्याचा जर मी सिंपलीफाय केला तर मला सिंपल वैल्यू म्हणजे डायरेक्ट मायनस एक्स आणि मायनस वाई चीच वैल्यू भेटते, म्हणजे एक निगेटिव मध्ये असेल. किंवा तसं लक्षात येत नसेल तर आपण प्रिन्सिपल सोल्यूशन मध्ये शिकवल्याप्रमाणे असलेल्या क्वाड्रंटच्या पुढची म्हणजे 180 च्या पुढची वैल्यू किंवा 180 सेकंड मध्ये असेल तर 180 च्या मायनस वैल्यू, ती वैल्यू घेऊन आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता जर हे जर सिंपलीफाय केलं तर 1/2 हा काय येतो, cos 180 cos 30 minus sin 180 sin 30. तर sin pi 0 असतो आणि cos pi हा minus 1 असतो into cos 30. काले जर cos a plus b चे जर आपण addition formula separate केलं तर काय येते, cos a plus b cos a cos b minus sin a sin b. याची वैल्यू पाय म्हणजे साइन पाय 0 असतो तर पुढची टर्म कॅन्सल झाली, पाठीमागची टर्म कॉस पाय काय असतो, मायनस 1 असतो, कॉस 30 आपल्याला काढायचं. म्हणजे जिथं तुमचं आंसर काय आलं, मायनस 1/2 कॉस 30 किती आहे, √3/2, म्हणजे इथं उत्तर तुमचं −3/2 आला निगेटिव्ह साइन, बरोबर आहे. थर्ड क्वार्टर मध्ये सगळं साइन काय आहे, मायनस. सिमिलरली इकडे 1/2 sin, आता sin जर काय येतो ब्रॅकेट sin 180 cos 30 plus cos 180 sin 30, म्हणजे इथे पुन्हा sin 180 कॅन्सल 0 येतो म्हणजे cos 30 कॅन्सल झालं, राहिलं काय cos 180 म्हणजे cos y −1 into sin 30. हेलो सिंपलीफाई करा, माइनस हा साइन 30 का है 1/2 म्हणजे काय आलो 1/4 माइनस 1/4 म्हणजे तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय येतात, रिक्वायर माइनस सॉरी 3/4 एंड माइनस 1/4. तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आले, अंडर माइनस अंडर रूट 3/4 आणि −1/4. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण दोघांनी मायनस साइन आले की नाही. आता ही आपली सिंपल प्रिंसिपल सोल्यूशनच्या मेथडने आपण सॉल्व केलेले एग्जांपल आहे. तुम्हाला जनरल सोल्यूशन ने पण सॉल्व करता येतं, म्हणजे जर अँगल ग्रेटर दॅन 90 असेल तर मग ते जनरल सोल्यूशन ने आपण कसं फाइंड आउट करणार आहे, तर जनरल सोल्यूशन tan theta is equal to tan alpha. म्हणजे हे दोन आहे, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट होता, हा आपला थर्ड क्वाड्रंट होता, त्या दोघांचे वैल्यू काय असतात, सारख्याच असतात. पण तिथे आपल्याला साइन क्वाड्रंट नुसार द्यावे लागेल. आपण वैल्यू काढताना कोणाची काढणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असलेल्या च्या रिलेशनची काढणार आहे. सीआर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. पाय ची इथे थीटा किती आहे टोटल आपला 210,
का किती आहे 180 प्लस अल्फा देयरफॉर अल्फा इज इक्वल टू 30 म्हणजे तुमचा अल्फा किती येतोय 30 येतोय तर मग आपण इथे असलेल्या 30 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 30 ची व्हॅल्यू काय येते cos 30 एकदा sin 30 तुमची व्हॅल्यू किती येणार 1/2 अंडर रूट 3/2 फक्त हे साइन तुम्हाला त्या क्वाड्रंट नुसार द्यावे लागेल हे आपला सिंपल जनरल सोल्यूशन ने आपण फाइंड आउट केलेली व्हॅल्यू कशाने फाइंड आउट करतोय आपण ती व्हॅल्यू जनरल सोल्यूशन तिथे असलेला आहे त्याला आपला जनरल सोल्यूशन म्हणतो सिंपल मेथड अवघड काही नाही या मेथडने सॉल्व करा किंवा आपल्या असलेल्या ऍडिशन फॉर्म्युलाच्या मेथडने सॉल्व करा दोघांपैकी कोणत्याही मेथडने सॉल्व केलं तरी आपले एग्जांपल चुकणार समजलं जसे आपण कार्टेशियन पोलर कोऑर्डिनेट्स वरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढतो तसेच आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वरून पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे आताचे एग्जांपल तुम्हाला आता काय देणार x आणि y तुम्हाला r आणि थीटा फाइंड आउट करायचे ओके नेक्स्ट स्टेप एग्जांपल फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट यूज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पहले तो एग्जांपल दिले 1 एंड अंडर रूट 3 हे काय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि आपल्याला फाइंड आउट करायचे ते पोलर कोऑर्डिनेट्स एज अ गिवन तो मला गिवन काय दिलाय x is equal to 1 and y is equal to under root 3 मला फाइंड आउट करायचे पोलर कोऑर्डिनेट्स एंड r and theta is polar coordinate. Therefore, r is equal to under root x square plus y square. The simple methods. R is equal to under root x square plus y square. Value put kara 1 square plus under root 3 square means under root 1 चा 1 आणि अंडर रूट 3 चा 3 इज इक्वल टू अंडर रूट 4 मींस r इज इक्वल टू 2 तो तुमचे r ची व्हॅल्यू काय आली 2 आता सेकंड फाइंड आउट करायचे मला थीटा तर थीटाचा फॉर्म्युला काय tan थीटा इज इक्वल टू y डिवाइडेड बाय x काय y डिवाइडेड बाय x देयरफॉर y ची व्हॅल्यू अंडर रूट 3 डिवाइडेड बाय 1 आता इथे माझं सिंपल फॉर्म मध्ये tan थीटा काय येतं ते सुद्धा लिहू शकतो tan थीटा इज इक्वल टू अंडर रूट 3 बरोबर डिवाइडेड बाय 1 नाही लिहिलं तरी चालेल आता थीटा मला फाइंड आउट करायचं आहे अंडर रूट 3 ही व्हॅल्यू दोन क्वाड्रंट मध्ये लाइक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दुसरी थर्ड क्वाड्रंट बरोबर की नाही अंडर रूट 3 बाय द प्रिन्सिपल सोल्यूशन नुसार पण माझ्याकडे x आणि y आर लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट तर दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे म्हणजे थीटा सुद्धा काय असणार फर्स्ट क्वाड्रंटचा असणार इथे मी लिहितो देयरफॉर x अँड y आर लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट x आणि y मला जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर tan थीटा किंवा tan कोणत्या अँगल अंडर रूट 3 व्हॅल्यू येते तर पाय बाय 3 मीन्स tan पाय बाय 3 इज इक्वल टू अंडर रूट 3 इज इक्वल टू tan थीटा या कंडिशन नुसार मीन्स थीटा इज इक्वल टू काय आलं पाय बाय 3 एंड दिस इज द लाइन इन ग्रेटर दॅन 0 और लेस दॅन 2 पाय च्या बरोबर आहे म्हणजे आपला असलेला अँगल हा नेहमी 360 च्या जवळ येतो म्हणजे लेस दॅन 360 आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे तुमची थीटा ची व्हॅल्यू काय आली पाय बाय 3 देयरफॉर रिक्वायर पोलर कोऑर्डिनेट्स इज r ची व्हॅल्यू किती आहे आपली 2 एंड थीटा ची वैल्यू किती आहे पाय बाय 3 समजला सिंपल हे जर एग्जांपल इथे -1 आणि इथे -3 असतं तर तुमचा r बदलला नसता r 2 झाला असता पण x आणि y कुठल्या क्वाड्रंट मध्ये आले असते थर्ड क्वाड्रंट मध्ये आले असते बरोबर की नाही मला सिंपल
इथे सुद्धा तुमचं काय आलं असतं माइनस अंडर रूट 3 डिवाइडेड बाय माइनस 1 म्हणजे अंडर रूट 3 च उत्तर येतं पण अंडर रूट 3 कोणकोणते आले तर दोन एंगलला येतात एक 60 आणि दुसरा 240 मग मी काय घेतलं असतं मी तो एंगल घेतला असतं इज डिवाइडेड बाय 4 पाई बाय 3 म्हणजे जर माझ्याकडे हे जर दोन्ही निगेटिव्ह असते तो बरोबर आहे एक निगेटिव आणि एक पॉझिटिव असता त्यावेळेचे पण कंडिशन वेगळं जर समजा माझ्याकडे x निगेटिव आहे आणि y पॉझिटिव आहे x निगेटिव आणि y पॉझिटिव आहे म्हणजे हा निगेटिव उत्तर आला असता रेशियो मग तो सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो मग tan निगेटिव तो सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये त्याचे कंडिशन मला कार्टेशियनच्या माहिती असले पाहिजे सेकंड क्वाड्रंट मध्ये x निगेटिव असतो आणि y पॉझिटिव असतो म्हणजे तिथे उत्तर माझं किती आलं असतं 2 पाई बाय 3 बरोबर आहे आणि जर माझा x पॉझिटिव असतो आणि y निगेटिव असतो x काय म्हणतो पॉझिटिव आणि y निगेटिव मी सेम नंबर घेतो मी नंबर बदलत नाही फक्त साइन बदलतो जर माझा x पॉझिटिव असता आणि y निगेटिव असता तर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये त्याचा काय झालं असतं 5 पाई बाय 3 काय झालं असतं 5 पाई बाय 3 मला ह्याच्यावरून ठरवायचं आहे की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो त्यानुसार माझी असलेली व्हॅल्यू 2 येते दोन पॉझिटिव्ह साईन आहे दोन निगेटिव्ह साईन आहे फर्स्ट आणि थर्ड पॉझिटिव्ह आहे सेकंड आणि फोर्थ निगेटिव्ह पण सेकंड मध्ये x निगेटिव्ह असतो आणि फोर्थ मध्ये y निगेटिव्ह असतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा समजा अजून एक आपण एग्जांपल घेऊ तुमच्या लक्षात येईल की कार्टेशियनचं रिलेशन कसं बनतं माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 एंड माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 तुम्हाला हे दोन कार्टेशियन दिले त्याने आपल्याला पोलार फाइंड आउट करायचे गिवन x इज इक्वल टू माइनस 1 बाय 2 एंड y इज इक्वल टू माइनस 1 बाय 2 बरोबर आहे हे आपल्याला दोन टाइप कार्टेशियन आपल्याला करायचे फाइंड आउट करायचे r and theta इज पोलार कोऑर्डिनेट कुठे जर पोलार कोऑर्डिनेट असेल तर r कसा फाइंड आउट होणार r इज इक्वल टू अंडर रूट x स्क्वेअर बाय y स्क्वेअर सिंपल फॉर्म्युला आहे पुट करा अंडर रूट माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 ब्रैकेट स्क्वेअर प्लस माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 ब्रैकेट स्क्वेअर मीन्स इथे इथे काय रिलेशन येतं माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 मीन्स 1 बाय 2 प्लस इथे काय येतो आहे 1 बाय 2 माइनस सब प्लस होणार अंडर रूट कॅन्सल होणार म्हणजे तुमचा आंसर आला 2 डिवाइडेड बाय 2 और अंडर रूट 1 और 1 तुमचा आर काय येतोय 1 येतोय आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आपला असलेला फॉर्म्युला पोलार tan theta इज इक्वल टू y डिवाइडेड बाय x y काय माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 x काय माइनस 1 अपॉन अंडर रूट 2 म्हणजे तुमचा theta काय आहे tan theta इज इक्वल टू 1 बरोबर आहे आता tan theta इज इक्वल टू 1 हाई पॉझिटिवच आलेला आहे पण आपले x आणि y कसे आहेत x and y coordinates are lies in third quadrant का पर्यंत थर्ड क्वाड्रंट मध्ये येतात कारण की x पण निगेटिव आणि y पण निगेटिव आणि x आणि y निगेटिव कधी असतील तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल म्हणजे मला एकदा कोणाचा फाइंड आउट करायचा थर्ड क्वाड्रंट तर तुमचा थीटा पहिला काय येतोय tan theta कोई जब मैं tan 1 में ची वैल्यू देता हूँ 40 is equal to 1 tan theta means
थीटा इज इक्वल टू पाई बाय 4 और बाय प्रिंसिपल सॉल्यूशन अनुसार टैन पाई प्लस पाई बाय 4 इज इक्वल टू 1 म्हणजे तुमचा टैन पाई बाय 4 इज आल्सो 1 म्हणजे दुसरा तुमचा थीटा काय निघतोय थीटा इज इक्वल टू 5 पाई बाय 4 पण दिस वैल्यू इज डज नॉट सॅटिस्फाय थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो म्हणजे काय झाले डज नॉट सॅटिस्फाय देयरफोर Therefore, the required polar coordinate काय आहे r ची व्हॅल्यू 1 आहे आणि थीटा ची व्हॅल्यू 5 पाई बाय 4 म्हणजे r ची व्हॅल्यू किती येते 1 आहे आणि थीटा ची व्हॅल्यू काय येते 5 पाई बाय 4 कधी ज्या वेळेस हे दोन्ही सुद्धा निगेटिव्ह असतील त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं ह्या दोन साइन वर तुमचं एग्जांपलचा अँगल डिपेंडेंट आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ मध्ये कारण प्रत्येक व्हॅल्यूचे दोन अँगल येतात त्यानुसार आपल्याला याच्यावर ह्या व्हॅल्यू काय करायचे फाइंड आउट करायचं मग सेम एक्झाम्पल पाहिलं ने सेकंड एक्झाम्पल ह्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व करा जर काय प्रॉब्लेम असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा